ही दृश्य पाहून तुम्हाला वाटत असेल की ही फुलं नाल्यात फेकून देण्याची गरजच काय. मात्र हा फुल उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. फुलांना भाव मिळेना त्यामुळे विक्रीसाठी आणलेली फुलं अक्षरशः शेतकऱ्यांवर नाल्यात फेकून देण्याची वेळ आली आहे. जालन्यामध्ये एकीकडे भाजीपाल्याचे दर घसरले तर दुसरीकडे फुलांना देखील भाव मिळत नाहीये. त्यामुळे फुल उत्पादक शेतकरी पुरता हैरान झालाय. व्यापाऱ्यांनी फुलांना योग्य भाव न दिल्याने या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली फुलं नाल्यात फेकून दिलीत. माझ्याकडे फुलशेती आहे 2 एकर आणि ह्या 2 महिन्यापासून आम्हाला असा भाव मिळत आहे की 5 रुपये आणि 10 रुपये किलो साधा तोडणीचा खर्च सुद्धा निघत नाही. खत औषध सुद्धा फवारणीचा खर्च आम्हाला परवडत नाही. 5 रुपये किलोचा भाव मिळतो म्हणून आम्ही आज निषेध केला की आम्ही फुलं मार्केटला पाठवणार नाहीत. आज आम्ही असा निषेध केला की रस्त्यावर इथं फेकून दिले, फुल फेकून दिलेले. चिंचोलीतील शेतकरी आम्ही फुलाची शेती करतो. 3 महिन्यापासून असे भाव भेटतात की भाडं पण निघत नाही. या कारणास्तव निषेधार्थ हे फुल फेकण्यात येते. परतूर शहरातील साईबाबा चौकात ही घटना घडली. राब राब राबून विक्रीसाठी आणलेल्या फुलांना कवडी मोल भाव मिळत असल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी फुलांची विक्री न करता तब्बल 15 ते 20 क्विंटल मोगरा गुलाब ही फुलं नाल्यात फेकून देत या व्यापाऱ्यांचा निषेध केलाय. फुलं आम्ही 5 वर्षापासून धंदा करतो पण आता सध्या 4 महिन्यापासून असा भाव आहे त्याला की तोडायला पण पुरे ना दे. आज आम्ही परतूरमध्ये फुलं संभाजीनगरला पाठवतो. आम्ही आज संभाजीनगरला एकही पाठवलं नाही कारण 5 रुपये किलो गुलाब विकायला लागला आहे. काकडा मोगरा जिथं 400-500 रुपये येतात होता तिथं आज काकडा 10 रुपये 20 रुपये किलो विकायला लागला आहे. त्याच्यामुळं मार्केटला फुलं आज एकही पाठवलेलं नाही. Mm-hmm.